आद्य पत्रकार म्हणजे देवर्षी नारद मुनी आणि नारदीय कीर्तन परंपरा आणि नाट्य परंपरा यांना अनन्यसाधारण महत्त्व असं महाराष्ट्रामध्ये आहे. ही महाराष्ट्राची परंपरा मानली जाते आणि गायन, वादन, नृत्य, नाट्य यांना संगीत असं मानलं जातं. तर ह्या सगळ्याचा मेळ आपल्या जीवनामध्ये साधत कलेला समर्पण केलेले राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना नुकताच बालगंधर्व पुरस्कार पुणे महानगरपालिकेतर्फे जाहीर झालेला आहे. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार सर. सर, पोलीसनामामध्ये तुमचं स्वागत. तुमची जी कीर्तन परंपरा आहे आणि नाट्य परंपरा आहे याचा मेळ तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये कसा साधलात त्याविषयी काय सांगाल? आमच्या घरामध्ये जवळजवळ मागच्या 15 ते 20 पिढ्या कीर्तन परंपरा आहे आणि कीर्तन परंपरेमध्ये संगीत, अभिनय आणि नाट्य या तिन्ही गोष्टी असतातच. आणि अधिक माझ्या बाबांची म्हणजे गोविंदस्वामी आफळे जे जुन्या काळातले खूप मोठे कीर्तनकार झाले त्यांची एक मनातली सुप्त इच्छा होती की मी कीर्तनाबरोबरच संगीत नाटकातसुद्धा भूमिका कराव्यात. म्हणून मग मला लहानपणापासून त्यांनी वेगवेगळी संगीत नाटकं दाखवली, एक आवड निर्माण केली आणि अगदी लहान वयातच मी भरतनाट्य संशोधन मंदिराच्या वतीनं जे कट्यार काळजात घुसले नाटकाचे प्रयोग चालू होते त्याच्यामधल्या त्या एक छोट्या मुलाचं एक 10 मिनिटाचं भूमिका बसवून घेतली. आणि मग अचानक अनायसे योगायोग असा आला की वसंतराव देशपांड्यांचाच शो पुण्यामध्ये असताना त्यांच्या नाटकात काम करणारा लहान मुलगा ऐनवेळेला आला नाही. म्हणून माझं पहिलंच 10व्या वर्षात पहिलं व्यावसायिक पदार्पण त्या व्यावसायिक रंगभूमीवर झालं आणि त्यांच्या ग्रुपबरोबर मी बरेच प्रयोग केले. नंतरच्या काळात मग कॉलेजमध्ये असताना शिलेदार कंपनीमध्ये मी अनेक त्यांच्या संगीत नाटकांना ऑर्गनची पण साथ केली, काही नाटकांमध्ये भूमिका पण केल्या. मी खरं त्यांच्याकडे भूमिका मागायला गेलो होतो पण ते म्हणाले ऑर्गनची साथ कराल का तुम्ही? मला पेटी वाजवत येत होती, म्हणलं ऑर्गन करीन मी, काय करूया असं द्विधा मनस्थिती होती. तेव्हा माझे संगीत शिक्षक पंडित शरद गोखले ते म्हणाले की अरे तू एकच भूमिका बसवशील तर त्या भूमिकेपुरतंच तुझं गाणं बसेल, पण तू ऑर्गन वाजवशील तर सगळ्या भूमिकांमधले सगळ्या गाण्यांचा तुला सराव होऊन जाईल, त्यामुळं तो तुझा खूप मोठा फायद्याचा विषय ठरेल. त्यामुळं मग तो आदेश कायमचा मानून मी अनेक वर्ष ऑर्गनची पण साथ केली आणि त्यामुळे मग संगीत नाटकाचा जवळजवळ आता 40 वर्ष माझा अखंड प्रवास चालू आहे की सर्व महत्त्वाची जी मोठी संगीत नाटकं आहेत, संशयकल्लोळे, मानाप मान, सौभद्र, मत्स्यगंधा, या सगळ्यामधले लिडिंग रोल आज मी करतो आहे जे पूर्वी खूप मोठ्या नामांकित गायकांनी केले होते. आणि मला असं वाटतं की या 40 वर्षाच्या माझ्या सेवेचाच हा एक परिपाक आहे जो बालगंधर्व पुरस्कार त्यांनी माझ्यासाठी जाहीर केला. अर्थात तो पुरस्कार जाहीर केल्यानंतर जेवढा आनंद होता तेवढं दडपणही होतं, कारण आम्ही प्रत्यक्ष काही बालगंधर्वांना पाहिलं नाही पण तरीसुद्धा त्यांची गायकी, त्यांचं गाणं रेकॉर्ड्समधनं आम्ही खूप ऐकलं आहे आणि ते ऐकलं आहे, अभ्यासलं आहे काही प्रमाणात. आणि तो अभ्यास पाहता की आम्ही त्या गाण्याच्या पायथ्याशी पण नाही आणि असं असतानासुद्धा त्यांनी एवढा मोठा पुरस्कार दिला म्हणजे असं मला वाटतं की त्यांनी एक थोडी जबाबदारीची पण जाणीव करून दिली की आता या पुरस्कारापर्यंत आपण आला आहात तर आणखीन काही पायऱ्यावर चढल्या पाहिजेत या साधनेच्या. या दृष्टीने पालिकेचे सगळ्यांचे मनापासून आभार आहेत की त्यांनी या माझ्या 40 वर्षाच्या सेवेला कुठेतरी दखल घेऊन मान्य करून घेतला. आणि जी कीर्तन परंपरा तुमच्या घरामध्ये आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण तुमची कीर्तनं ऐकतच अनेक जण मोठे झालेले आहेत किंवा अनेक जण तुम्हाला रोल मॉडेल मानतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? माझ्याकडची कीर्तन परंपरा साधारणतः समर्थांच्या काळापासूनची आहे की आफळे घराला कीर्तनाचं वतन कुठून मिळालं तर समर्थांचे जे अनेक शिष्य होते त्यामध्ये एक आफळे होते आणि समर्थांचं जे समाधी मंदिर बांधलं गेलं सज्जनगडावर जे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलं गेलं, महाराणी येसुबाईंनी त्याचं सगळं काम पाहिलं आणि त्या काळामध्ये जे सेवेकऱ्यांचं वाटप झालं त्याच्यामध्ये आफळे बुवा कीर्तनकार यांनी या समर्थ वाङ्मयाच्या प्रचाराची कीर्तन सेवा करायची असं वतन त्यावेळेला मिळालं. आणि त्या काळापासून आत्तापर्यंत हे अनेक पिढ्या चालूच आहे काम. मात्र या दोन्हीचा मेळ इतका छान होतो की कीर्तनाचा उपयोग नाटकामध्ये होतो आणि नाटकामध्ये नाट्यसंगीत शिकण्याचा किंवा अभिनय करण्याचा त्याचा उपयोग कीर्तनामध्ये होत राहतो. याचं कारण कीर्तनामध्ये जसा एखादा प्रसंग आपला चुकला किंवा हुकला, मागे निघून गेला, तर आपण काहीतरी वाक्य जुळवून तो परत प्रसंग म्हणू शकतो, करू शकतो.
नाटकामध्ये इतर पात्रांना ती सवय नसते, त्यामुळे नाटकात सुद्धा काही वेळेला एखादी महत्त्वाची गोष्ट सोडून संवाद जर पुढे केले आणि मागचा प्रसंगच हरवला, तर मग तिथं मला कीर्तनाचा फायदा होतो की मग इकडचे तिकडचे चार वाक्य करून मी परत त्या उलट्या प्रसंगाकडे येतो आणि पुन्हा नाटक ते सुविहित करतो. आणि एका बाजूला नाटकामधल्या कामांचा सुद्धा कीर्तनावर एक चांगला परिणाम असा आहे की मग लोक त्यातल्या नाट्यगीतांची एक फरमाईश करतात किंवा त्याच्यामधल्या रोलला बघूनसुद्धा ते कीर्तनाकडे पाहतात. आणि कीर्तनाकडे पाहून म्हणजे कीर्तनातलं माझं एकूण प्रबोधन, कीर्तनामध्ये माझं एकूण चाललेलं कार्य हे लक्षात घेऊन माणसं नाटक पाहतात. त्यामुळे आता ययाति देवयानी नाटकामध्ये एक विशिष्ट माझा रोल आहे, मी कच नावाचा संन्यासी आहे, देवगुरू संन्यासी आहे. आणि मी देवयानीला उपदेश करतो आहे की बाई ग असा संसार कोणाशी तरी स्पर्धा करण्यासाठी नको करू, छान करायचा असतो तो, सुखाचा करायचा असतो. तर इतर अनेक कलाकारांनी ते काम आत्तापर्यंत केलं आहे, त्यांच्या कामाला त्यांच्या गाण्यालाही दाद मिळाली, पण मी ते करत असताना लोक अरे आफळेबुवा हा रोल करत आहेत या दृष्टीनं बघत असल्यामुळे त्या एकूण उपदेशाचा एक विशिष्ट परिणाम आज लोकांमध्ये समाजामध्ये मला तो दिसतो की जे नाटक संपल्यानंतर सांगायला येतात की तुमच्या या वाक्यांचा आमच्यावर इतका चांगला परिणाम आहे की आमच्या विचारांची दिशा बदलली, आमची मनोवृत्ती त्याच्यामुळे बदलली. आणि हा संगीत नाटकाचा किंवा कीर्तनाचा सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीने ॲसेट पॉईंट आहे की आपल्याला किती पैसे मिळाले ह्यापेक्षा आपण किती माणसांच्या विचारांना बदलू शकलो, आपण किती माणसांच्या आयुष्याला बदलू शकलो, याच्यातला जास्त आनंद मला या दोन कलांमध्ये मिळतो. आणि नाट्यसंगीत आणि कीर्तन आणि नाटक ह्या तिन्हीमध्ये जे तरुणाई कार्य करू पाहते किंवा त्यांचं करिअर घडवू पाहते त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, कारण तुमचे बोल फार महत्त्वाचे ठरणार आहे. आज या तीनही गोष्टी तसं म्हणाल तर उदरनिर्वाहाला पुरेशा नाहीत. नुसतं नाट्यसंगीत करायचं आहे किंवा नुसतं नाटकात काम करायचं आहे, नुसतं कीर्तन करायचं आहे, तर आज ते उपजीविकेला पुरेसं नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्याबरोबर काहीतरी अर्थार्जनासाठी जोड व्यवसाय करायला हवा हे 100%. पण काहीतरी एखादी नोकरी किंवा एखादा अर्थार्जनाचा दुसरा जोड व्यवसाय करत असताना या तीन कलांमध्ये किंवा यातल्या कुठल्या तरी एका कलेमध्ये आपल्याला काहीतरी सेवा करायची आहे, काही प्रावीण्य प्राप्त करायचं आहे, हे जर नक्की असेल तर मग त्याच्यासाठीसुद्धा पार्ट टाईम जॉबला आपण समजा 4 तास वेळ देत असू तर तेवढा तरी वेळ आपण त्याच्या साधनेसाठी दिला पाहिजे, त्याच्या व्यासंगासाठी दिला पाहिजे. आणि एक वेळ नाट्यसंगीत किंवा नाटकात काम करण्यामध्ये व्यासंग आहे, त्याच्याबरोबर अभ्यास आहे, हे अगदी बरोबर आहे, पण ज्यांना कीर्तनामध्ये वेळ द्यायचा आहे त्यांना मग थोडंसं व्रतस्थ राहणं हेही आवश्यक आहे की स्वतःची काही आध्यात्मिक उपासना त्याच्यामध्ये असली पाहिजे, काही जपजाप्य पोथीवचन त्याच्यामध्ये त्याने नित्य केलं पाहिजे. आणि कीर्तनाच्या एकूण अनेक अंगांचा त्याला व्यासंग त्यांनी जमवायला पाहिजे. नाटकामध्ये ठीक आहे, तुम्ही एखाद्या चांगल्या दिग्दर्शकाकडून एखादा चांगला रोल बसवून घेऊ शकाल, त्याच्यातसुद्धा व्यासंग केला तर तुमचा अभिनय अधिक खुलतो यात वाद नाही, नाट्यसंगीतातसुद्धा व्यासंग केला तर तुमची व्युत्पन्नता वाढते यातही संशय नाही, पण तरीसुद्धा या दोन गोष्टीपेक्षा कीर्तनाच्या व्युत्पन्नतेसाठी म्हणून खूप मोठा व्यासंग करणं आवश्यक आहे. तेव्हा अनेक लोकांच्या संगतीमध्ये राहून अनेकांचं ऐकून आणि त्यातलं योग्य अयोग्य या सगळ्या तथ्यांचा आपण विचार करून आपण आपला जीवनमार्ग जर घेतला तर आज अशा तऱ्हेच्या उत्तम संस्कार देणाऱ्या किंवा उत्तम प्रबोधन करणाऱ्या अनेक प्रबोधनकारांची समाजाला खूप नितांत गरज आहे. तेव्हा अनेक तरुणांनी त्याच्यामध्ये यावं आणि अशा तऱ्हेनं आपलं कार्य किंवा आपली जबाबदारी उचलावी असा मनापासून माझा सल्ला राहील. आणि तुम्हाला जो हा बालगंधर्व पुरस्कार मिळालेला आहे तर मी एक छोटीशी विनंती करते की तुमच्या गाण्याची एक छोटीशी झलक आम्हाला ऐकायला मिळाली पोलीस नामाच्या मंचावर, तर आनंद आहे. बालगंधर्व नेहमी समाजाला देवा म्हणून हाक मारत की देवा तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, म्हणजे प्रेक्षक आहेत म्हणून कला आहे असं ते नेहमी म्हणत असत. आणि आज पुन्हा संगीत रंगभूमीला ते सोन्याचे दिवस प्राप्त येण्यासाठी माझ्या दृष्टीनं आपण त्या नारायणराव म्हणजे बालगंधर्वांनाच हाक मारू की आता तुम्हीच हे परत आम्हाला आशीर्वाद द्या आणि ही संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था द्या. त्यामुळे ज्या अभंगामध्ये त्यांचाच तो लोकप्रिय अभंग आहे, पतिते तू पावना म्हणविसी नारायणा, आणि हा अभंगामध्ये नारायण हे विष्णूला म्हटलं आहे पण आपण संदर्भ बदलून नारायण हे बालगंधर्वांना म्हणू शकतो की बालगंधर्व तुम्हीसुद्धा आता या भगवंताच्या पद्धतीने आमच्या रंगभूमीला पुन्हा एकदा आशीर्वाद द्या.
पतित तू पावना पावना, पतित तू पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी वचन, ब्रीद वागविसी जाण जाण, ब्रीद वागविसी जाण जाण, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, नारायणा, नारायणा। धन्यवाद सर। गायन, वादन, नृत्य आणि नाट्य यांना संगीत मानलं जातं असं आपण म्हटलं तरी बालगंधर्व यांसारखा दिग्गज कलाकार आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार हा राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त अफळे यांना पुणे महानगरपालिकेकडनं प्राप्त झालेला आहे, तर त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीसनामा, पुणे।